नमस्कार, अस्मिता विलनच्या फास्ट न्यूज अपडेट बुलेटिन मध्ये मी संजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। सुरुवातीला एक नजर आजच्या अपडेट्स वर। कोरोना महामारी देशात लोकांनी आयपीओ केले 5 लाख कोटी गुंतवणूक, आर्थिक संकटात अशी झाली गुंतवणूक। मोदींच्या कार्यकाळात कृषी आंदोलने 700% तर शेतकरी खासदार 337% वाढले। ट्रम्प यांना कोरोना झाल्याने 7000 कर्मचारी वरिष्ठ डॉक्टर त्याचबरोबर देण्यात आले मंजूर नसलेले औषध। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी 31 ऑक्टोबरचा अल्टिमेटम, मेटेंचा मराठा मंथन बैठकीत इशारा, दोन्ही राज्यांची मात्र गैरहजेरी। अभिनेता सुशांत राजपूतची हत्या नव्हे, गळफास घेऊन आत्महत्याच, महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र उघड करण्यासाठी एसआयटी स्थापन करा, काँग्रेसची मागणी। सोलापुरात एकाच दिवशी 1084 रुग्ण झाले कोरोनामुक्त, जिल्ह्यात नवे 296 बाधित, 13 जणांचा मृत्यू, 4 दिवसात 2500 जणांची कोरोनावर मात। वाऱ्याने बदलली दिशा, महिन्याच्या अखेरीस बर्फवृष्टी, ला निना सक्रिय झाल्यास यंदा थंडीचा मुक्काम लांबणार। हवामान खाते नोव्हेंबरमध्ये वर्तवणार डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीतील थंडीचा अंदाज। यूपीए सरकारच्या विलंबाने बोगद्यांच्या खर्चात 3 पटीने झाली वाढ, मोदी यांचे प्रतिपादन, अटल बोगद्याच्या बहाण्याने सरकारने केली विरोधकांना लक्ष्य। आयपीएल श्रेयसच्या झंझावातीने दिल्ली कॅपिटल्स विजयी, कोलकात्याचा दुसरा पराभव, दिल्ली कॅपिटल संघाने कोलकात्यावर मिळवला 18 धावांनी शानदार विजय। आयपीएलमध्ये फिक्सिंगचा संशय, बीसीसीआयचे पथक करते चौकशी। अनलॉक 5, रेस्टॉरंट बार उद्यापासून सुरू, मार्गदर्शक प्रणाली जाहीर, मास्क घातला असेल तरच मिळेल ग्राहकास रेस्टॉरंट बारमध्ये प्रवेश। कृषी कायद्याला पंजाब वगळता चांगला पाठिंबा, जावडेकर यांचे प्रतिपादन। सोलापुरात 2,81,00,000 खर्च करून भरणार स्मार्टचा स्ट्रीट बाजार, आगळा वेगळा प्रयोग, संकटकालीन रस्त्यावर 20 दुकाने उभी केली, दालने सर्वांना खुली, विक्रेत्यांना एकच वेळ मिळणार संधी। टाळेबंदीच्या 6 महिन्यांमध्ये 197 कोटींची वीज बिल थकबाकी, वीज बिल माफ करण्याच्या मागणीचाही परिणाम, ग्राहक भरेनाथ बिल। सोलापुरात एसटीला 15 दिवसात मिळाले 5 कोटी रुपये, सध्या 50% प्रवासी वाहतूक सेवा। सोलापुरात काँग्रेसमध्ये गृहकलह, शहराध्यक्ष प्रकाशवाले यांना बदलण्यासाठी विरोधक सक्रिय, निवडणुका जिंकूनही भाजपने शहराध्यक्ष बदलला, पराभूत काँग्रेस मात्र गप्प का? वाले म्हणतात मोदींच्या लाटेला देशच थोपवू शकला नाही, तिथे सोलापूरचे काय? सोलापूरच्या सिव्हिल रोजंदारी कर्मचाऱ्यांना 2 महिन्यापासून नाही वेतन। सोलापुरात अधिकाऱ्यांवर होतो जास्त खर्च, कंत्राटी कर्मचाऱ्यांना का काढले, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांची तक्रार। सोलापूरच्या बाळे रेल्वे स्थानकावर फुलवलेल्या बागेतून मिळते वन औषधी, 4 वर्षापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांनी नक्षत्र वन संकल्पना मांडली आणि प्रत्यक्षात उतरवली। सोलापुरात रूपाभावनी मंदिरात पोलीस मंदिर समितीची आज बैठक, नियोजनाबाबत पोलीस प्रशासनाची तयारी सुरू, शासनाच्या नियमाप्रमाणेच नवरात्र साजरे होणार। पंढरीत 25 लाखाचा गुटखा जप्त, 5 जणांवर गुन्हा, शुक्रवारी अन्न व औषध प्रशासन व पोलिसांची कारवाई। बार्शीच्या इंडियन रेडक्रॉसच्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी 5 ऑक्सिजन मशीन। लॉकडाऊन नंतर उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन संकल्पना, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सोय, शेतकऱ्यांसाठी एसटीची नवी योजना, हाक द्या एसटी येईल बांधापर्यंत। बुलेटिन मध्ये इथेच थांबूया, भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार, पाहत रहा आपला हक्काचा चॅनल अस्मिता विजन न्यूज चॅनल।